कपिल पाटलांचा भिवंडीमध्ये दंगल घडवण्याचा डाव, खासदार सुरेश म्हात्रे यांचा गंभीर आरोप, टी राजाच्या सभेला खासदार म्हात्रेंचा विरोध. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिंदेचा देधक्का, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या हाती शिवबंधन. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी, केंद्र सरकारला प्रस्ताव दिल्याची माहिती. पुण्याच्या औंध परिसरामध्ये दारुड्या टोळक्याचा धुमाकूळ, दारूसाठी पैसे न दिल्यानं 6 जणांच्या टोळक्याकडून मारहाण. 21 कोटींचा निधी मंजूर, पुणे सातारा सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार. मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सलग 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात, लांजा आणि राजापूर भागामध्ये पावसाच्या सरी, 18 जूनपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान, शरद पवार आणि उदय सामंत यांची सोहळ्याला उपस्थिती. सिंधुदुर्गमधील प्रसिद्ध न्हावणकोंड धबधबा प्रवाहित, पाण्याचा प्रवाह वाढताच पर्यटकांची रेलचेल वाढली. नागपुरातील धामणा परिसरामध्ये जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे पळापळ. अमरावती जिल्ह्यामध्ये अखेर मान्सून दाखल, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, पेरणीच्या कामांची लगबग. नंदुरबार शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसानंतर शेतीच्या कामांना वेग, शहादा आणि धडगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बियाणं खरेदीसाठी लगबग.